दिनांक 24 दिसंबर को राष्ट्रीय ग्राहक दिन का कार्यक्रम स्थानीय बचत भवन में उत्साह संग मनाया गया, जिसमें ग्राहकों के हक पर विस्तृत चर्चा व मार्गदर्शन किया गया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। सर आम्ही ते ॲक्च्युली लावून तिथं तपासणी केली, खरंच बरोबर आढळलं ते कमी आलं वजन त्याचं, आणि कंपनीवर कार्यवाही केली आहे, त्यांनी गुन्हा पण कबूल केला आणि दंड पण भरला आमच्याकडे। तर हे सुद्धा आमचं काम आहे की वजन त्याचं अश्युअर करणं आहे का, पण सिलेंडरचं वजन तिथं कोरलेलं असतं, नमूद असतं सिलेंडरवर। आमचं 10 किलो वजन सिलेंडरचं आहे, तर गॅस किती पाहिजे 14.2 किलो पाहिजे, तर किती यार पाहिजे वजन 24.2 किलो जर असेल तर आपला गॅस बरोबर 14.2 किलो आहे। तुमच्या काही तक्रार असतील तर आमच्या डिपार्टमेंटला जर तुम्ही तक्रार तिथे नोंदवली तर आम्ही त्याचं निश्चित निवारण करू शकतो। तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आमच्या डिपार्टमेंटशी संबंधित ज्या आहेत किंवा जे तुम्हाला नमूद करण्यासाठी आहे किंवा तक्रार करण्यासाठी तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवून जागरूक राहतपणा, आणि जर असं कोणी जर कायद्याचं उल्लंघन करत असेल तर आमचे निदर्शनात आला आणि जरूर कार्यवाही करून आपलं सहकार्य करू। एवढे यानंतर आमच्या जे कोरडा विभागाचा कणा, तुमचे रास्तभाव दुकानदार यांचे यांचा संपर्क दररोज आपल्या ग्राहकांशी येत असतो, त्यांचे प्रतिनिधी म्हणून संघटनेचे अध्यक्ष श्री मिसेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द सांगावे। आजचा हा राष्ट्रीय कला दिन साजरा करण्याचा मागचा उद्देशकच आहे की कोणताही ग्राहक स्वतःच पोसून गेला गेल्याने पाहिजे काय की ग्राहक चळवळी फक्त या बचत भवन पक्षी मर्यादित राहतात मला तरी ग्राहक हा मला वाटतं मी रस्ता काय बोलू शकणार नाही माझ्यापेक्षा मोठे मोठे उदाहरण आहेत जो म्हणणार या विषयावर। तर मी या आजच्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा देतो, धन्यवाद देतो। मिसेजीने आपल्या भाषणात फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपली पुरवठा यंत्रणा ही गरीब जनतेशी जोडलेली आहे, मॅक्सिमम जे आपले लाभार्थी असतात। सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय ग्राहक 2 डिसेंबर या दिवशी साजरा करतो आणि दुसऱ्या दिवशी ख्रिसमस हा एक मोठा सण जगामध्ये साजरा होत असतो, त्याच्या ईवला आपण राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करतो ही एक अभिमानाची गोष्ट आहे। तसेच आज या ठिकाणी आपण जे एकत्रित चालू आहे राष्ट्रपती या ठिकाणी सर्व राष्ट्रभाव दुकानदार आज आहे, आज हे जे नेटवर्क आहे आपलं राष्ट्रभाव दुकानांचं जगामध्ये कुणापेक्षा देशामध्ये एक नंबरचं नेटवर्क आहे की पोस्ट ऑफिस सगळ्यात पहिलं पोस्ट ऑफिस आणि रास्तभाव दुकान साजरा करायला येतो। साहेबांनी आपला या दिनाबाबतचं महत्त्व आपल्या यंत्रणेमार्फत सध्या राबवण्यात असलेल्या योजना व भविष्यात काय काय योजना आपण छत्रपती कार्यकर्त्यांसाठी व ग्राहकांसाठी घेऊन येतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन दर्शन केलेलं आहे। यानंतर ग्राहक चळवळी अमूल्य योगदान असलेले व ग्राहक चळवळीशी प्रत्यक्ष नावे जोडलेले असलेले श्रीजीत डॉक्टर अजयजी गाडे साहेब संघटन आजच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा। मंचकावर या ठिकाणी उपस्थित श्री बागल साहेब, आमचे स्नेह श्री कोटके सर, विधी अधिकारी श्री मोरा सर, अमरावती जिल्ह्याचे ग्राम पंचायतचे संघटक श्री हाडे सर, अमरावती जिल्हा महिला प्रमुख डॉक्टर शोभाताई गायकवाड मॅडम, या ठिकाणी उपस्थित सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, वैधमापनचे सर्व पदाधिकारी, सर्व महिला आणि सर्व ग्राहक बंधू भगिनी।
अरे बघायची यावती गोष्ट असत असते की तुम्ही वजन डिक्लेअर केलं एखाद्या वस्तूवर 100 ग्राम आहे, पण ते 100 ग्राम ऍक्च्युअली आहे की नाही हे पाहायचं सुद्धा काम आमचं आहे. जर अशा इथं तक्रारी असतील किंवा वजन कमी वाटतं तुम्हाला शंका आली तर तुम्ही आमच्याकडून तशी तक्रार करू शकता. अशातच आम्ही